जवाहर नवोदय परीक्षा मानसिक क्षमता चाचणी इयत्ता 5वी. आज आपण वेगळे पशुदा यावर आधारित स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला वेगळे पशुदा यावर आधारित स्वाध्याय पाहायचा आहे. तर यावर आधारित जो स्वाध्याय दिलेला असतो त्यामध्ये 4 आकृत्या दिलेल्या असतात आणि या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान असतात, सारख्या असतात. आणि या 4 पैकी एकच आकृती जी अशी असते की ती वेगळी असते आणि ती वेगळी आकृती आपल्याला शोधून त्या आकृतीचं वर्णाक्षर या ठिकाणी आपल्याला रंगवावं लागतं. तर चला मग आपल्याला या ठिकाणी ज्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत त्या आकृतीचं सर्वप्रथम नीट निरीक्षण करूया आणि या 4 आकृत्यांपैकी वेगळी आकृती कोणती आहे ते पाहू आपण, ते शोधू. पहा, एमध्ये जी आकृती दिलेली आहे इथे जो टिपका दिलेला आहे आणि त्या टिपक्याच्या समोर अगदी बरोबर हा चौकोन आहे. बी आकृतीमध्ये त्या टिपक्याचं स्थान इथं आलं आहे, त्याच्यासमोरच ही आकृती आली आहे. सी आकृतीमध्ये इथला टिपका हा इथे आला आहे आणि त्याच्यासमोरच ही आकृती आली आहे. म्हणजे एका क्रमाने ए, बी आणि सी या 3 आकृती आलेल्या आहेत, परंतु डी ही अशी आकृती आहे की टिपका या ठिकाणी आल्यानंतर ती आकृती बरोबर हे त्याच्यासमोर हे चिन्ह येत नाही. म्हणजे ए सारखे एच प्रमाणे आपण बी सी डी ची आकृती जर आपण फिरवली तर ए टिपक्याचं स्थान लक्षात घेऊन बी सी डी आकृती आपल्याचं नीट निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात येतं की बी आणि सी ही आकृती या क्रमाने बरोबर आहे आणि डी ही आकृती आपल्याला वेगळी लक्षात येते. म्हणून डी आकृतीचं वर्णाक्षर आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये आपल्याला इथं रंगवावं लागेल. त्यानंतर पुढची आकृती पाहूया आपण. पहा, या ठिकाणी सुद्धा 4 आकृत्या दिलेल्या आहेत. प्रत्येक आकृतीमधील वेगळी आकृती कोणती आहे ते शोधून काढण्यासाठी अगोदर आपल्याला 4 आकृत्यांचं नीट निरीक्षण करावं लागेल. पहा, या ठिकाणी ज्या 4 आकृत्या दिलेल्या आहेत एका मोठ्या वर्तुळामध्ये 3 वर्तुळ दाखवलेले आहेत, ए बी सी आणि डी. पहा, नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की पहिल्या मोठ्या वर्तुळामध्ये 2 वर्तुळ हे एकमेकांना छेदतायत. बी आकृतीमध्ये सुद्धा 2 वर्तुळ एकमेकांना छेदतायत. सी आकृतीमध्ये सुद्धा 2 वर्तुळ एकमेकांना छेदतायत. डी आकृतीमध्ये 3ही वर्तुळ हे एकमेकांना छेदतायत. म्हणजे वेगळी आकृती कोणती आहे? डी. म्हणून पर्याय क्रमांक डी हा आपल्याला काय करावा लागेल? उत्तरपत्रिकेमध्ये रंगवावा लागेल. त्यानंतर पुढची आकृती पहा. या ठिकाणी पहा, 4 वेगवेगळ्या रचना दाखवलेल्या आहेत, परंतु नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की या 2ही रचना एकमेकींच्या समोर आहेत. सीमध्ये पहा, डीमध्ये पहा, एमध्ये पही तसंच आहे, परंतु नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की पहा, बीमध्ये खालील खोलगट भागामध्ये वरच्या आकृतीचा उजवा भाग खोलगट रचनेमध्ये आलेला आहे. सीमध्ये सुद्धा या खालील खोलगट रचनेमध्ये वरच्या आकृतीचा उजवा भाग आलेला आहे. डी आकृतीमध्ये सुद्धा खोलगट रचनेमध्ये उजवीकडील उजवा भाग आलेला आहे, परंतु ए ही अशी आकृती आहे की या खोलगट रचनेमधील डावा भाग आलेला आहे. म्हणून वेगळी आकृती आहे ई. पर्याय क्रमांक ए बरोबर आहे आणि आपल्याला काय करावं लागेल? तो आपल्याला उत्तरपत्रिकेतील ए हा पर्याय क्रमांक रंगवावा लागेल. त्यानंतर पुढील आकृती पहा. पहा, या ठिकाणी ज्या 4 आकृत्या दाखवलेल्या आहेत त्यामध्ये पहा, या चौकोनामध्ये चौकोन दाखवलेला आहे, यामध्ये त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे, या ठिकाणी सुद्धा त्रिकोणामध्ये त्रिकोण आहे, परंतु हीच आकृती अशी आहे की वर्तुळामध्ये त्रिकोण आहे. म्हणजे बाहेरची जी रचना आहे तीच आतील रचना आहे. इथं सुद्धा बाहेर रचनेसारखीच आतील रचना आहे, बाहेरच्या रचनेसारखीच आतील रचना आहे, परंतु इथंच फक्त वर्तुळ आहे आणि इथं त्रिकोण आहे. म्हणून पर्याय क्रमांक डी हा वेगळं पद आहे. पर्याय क्रमांक डी आपल्याला उत्तरपत्रिकेतील रंगवावा लागेल. त्यानंतर पुढे पहा, ही जी आकृती दाखवलेली आहे यामध्ये बघा, ए आकृतीचं आपण नीट निरीक्षण करूया. ए प्रमाणेच आपण इतर सर्व आकृत्या जर पाहिल्या त्याचप्रमाणे ठेवण्याच्या कर्णा बरोबर दिसतोय. ही जर बी आकृती जर आपण हिच्यासारखी जर ठेवली, इकडच्या साईडने डाव्या साईडने जर अधिकचं चिन्ह जर आलं तर ही आकृती हिच्यासारखी मिळणार नाही. ही आकृती आपण डाव्या साईडने जर अधिकचं चिन्ह दाखवलं तर ही आकृती ए सारखी आपल्याला मिळते. त्यानंतर ही सुद्धा आपल्याला ए सारखी मिळते, फक्त हीच आकृती आपल्याला ए सारखी मिळणार नाही. ए सी आणि डी ह्या 3 आकृत्या समान दिसत आहेत आपल्याला, फक्त बी आकृती वेगळी आहे. पर्याय क्रमांक बी आपल्याला उत्तरपत्रिकेतील रंगवावा लागेल. त्यानंतर पुढे पहा, पुढे जी आकृत्या दाखवलेल्या आहेत पहा,
प्रत्येक आकृती ह्या एकमेकींना छेदता येते ए मध्ये. बी मध्ये फक्त एकच आकृती दुसऱ्या आकृतीला छेदते. सी मध्ये तीन प्रत्येक आकृती ह्या एकमेकींना छेदतायत आणि डी मध्ये सुद्धा एकमेकींना छेदतायत. म्हणजे तीन आकृती परस्परांना छेदतायत सी मध्ये सुद्धा आणि डी मध्ये सुद्धा. बी मध्येच फक्त दोनच आकृती एकमेकींना छेदतायत म्हणून बी हा पर्याय क्रमांक वेगळा आहे, वेगळं पद आहे बी. उत्तर पत्रिकेतील बी हे वर्णाक्षर आपल्याला रंगवावं लागेल. त्यानंतर पुढे पहा, हे ज्या चार आकृत्या दाखवलेल्या आहेत यामध्ये पहा चौकोनामध्ये वर्तुळ दाखवलेलं आहे आणि वर्तुळामध्ये एक गोल वर्त बिंदू दाखवलेला, रंगवलेला भाग दाखवलेला आहे. बाहेर वर्तुळ दाखवलेलं आहे वर्तुळामध्ये आणि आतील रचनेमध्ये काय केलेलं आहे तो छोटा बिंदू रंगवलेला आहे. बाहेरची जी रचना आहे त्याचप्रमाणे आतील भाग काय केलेला आहे रंगवलेला आहे, छायांकित केलेला आहे त्रिकोणासारखाच. इथं सुद्धा बाहेर त्रिकोण आहे, आतमध्ये सुद्धा त्रिकोणी त्रिकोणाचा भाग रंगवलेला आहे त्रिकोणाच्या रचनेचा. तर मग यामध्ये नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल इथं वर्तुळ आतमध्ये सुद्धा गोल भाग रंगवलेला आहे, इथं त्रिकोण त्रिकोणासारखीच रचना रंगवलेली आहे, इथं त्रिकोण इथंही त्रिकोणासारखाच रचना रंगवलेली आहे आणि इथं जो चौकोन आहे मग इथं चौकोनासारखी रंगवायला पाहिजे तिथं वर्तुळ केलं आहे म्हणून पर्याय क्रमांक ए हा आपल्याला वेगळं पद आहे. आपल्याला ते उत्तरपत्रिकेतील ए हा पर्याय क्रमांक रंगवावा लागेल.